कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यावसायिक तसेच पादचारी नागरिकांना मारहाण व दमदाटी करून दुचाकी तसेच भ्रमणध्वनी लुटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं मुसके आवळल्यात. त्यांची झडती घेतली असता विविध ठिकाणांहून चोरी केलेले 41 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. हा सर्व प्रकार पंचवटी परिसरात भर दिवसा घडलाय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल भिकन कासार राहणार मायको दवाखान्याजवळ फुलेनगर, तसेच राकेश सुनील पवार असे जबरी लूट करून भ्रमणध्वनी तसेच दुचाकी चोरणाऱ्या संशयित आरोपांची नावे आहेत. कासार हा त्याचा साथीदार पवार याच्या समवेत हिरावाडीतील आठवडे भाजी बाजारातून मोबाईल चोरी करून पेट्रोड येथे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, हवालदार विलास बस्ते, बाळू ठाकरे, अरुण गायकवाड, सुरेश नरवडे, मोतीराम चव्हाण आदींनी फुलेनगर परिसरात सापळा रचला. कासार व त्याचा साथीदार पवार अशा दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केल्यानं त्यांनी शहर व पंचवटी परिसर तसेच बाजार समितीच्या आवारातून नागरिकांना दमदाटी करून मारहाण केल्याची घटना घडते, तसेच दुचाकीसह मोबाईल जबरीने लुटून नेल्याची कबुलीही त्यांनी दिले. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे 41 भ्रमणध्वनी तसेच एक दुचाकी जप्त केली आहे. क्राईम रिपोर्टर प्रकाश दुर्वे, तक्ष पोलीस न्यूज, नाशिक.